अध्यक्ष महोदय, आम्ही एक लहानपणी गोष्ट ऐकली होती की राजाचा पोपट मेला, पण राजाला सांगायचं कसं? मग कोणी म्हणाला त्याची मान वाकडी झाली आहे, कोणी म्हणाला तो हालचाल करत नाही, कोणी म्हणतो तो खात पित नाही. तसं आता नवाब मलिकांनी, मी त्यांचा अभिनंदन करतो आणि आभार मानतोय, सांगून टाकलं की जे आम्ही सांगत होतो या राज्यामध्ये मुस्लिम आरक्षण मिळू शकत नाही, हे आता नवाब मलिकांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय, की धर्माच्या आधारावर आरक्षण या राज्यामध्ये देशामध्ये देता येत नाही. या संदर्भात आंध्र प्रदेशने कायदा तयार केला, तो कायदा सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने रद्दबादल केला. त्यामुळे मला असं वाटतं, आता ठीक आहे केंद्र सरकारवर टाक, इकडे टाक तिकडे टाक, खरं म्हणजे या संदर्भात तुम्ही ज्या इंदिरा जयसिंगचा उल्लेख करता आणि त्यानंतर फाईव्ह एनचा जो जजमेंट आहे, या दोन्ही जजमेंटमध्ये याला बेसिक स्ट्रक्चरशी जोडलाय. त्यामुळे केंद्र सरकारला अशी अमेंडमेंट करता येत नाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये. म्हणूनच 10% जी आरक्षणाची नाही आहे, जी ओपन कॅटेगरी करताय, तीही चॅलेंज झालेली आहे, पण त्याचा वेगळा विषय आहे. पण बेसिक स्ट्रक्चरमध्ये 50% वर जाता येणार नाही, अपवादात्मक स्थितीत जाता येईल. आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण अपवादात्मक स्थिती मांडतो आहोत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी नवाबभाईंना माहिती आहेत, पण आता अंगावर आलेला आहे. 5 वर्ष आमच्या काळामध्ये फार आंदोलन करत होते अध्यक्ष महोदय, जोर जोरात ओरडत होते. मी त्यावेळेस सांगत होतो की मुस्लिम समाजाला जे 10% ओपन मधनं दिलेलं आहे गरीब समाजाला, त्यात मुस्लिमांना कुठे कुठे आरक्षण मिळालं याची यादी पण इथे मी दिली होती अध्यक्ष महोदय. पण राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यावेळी जे आंदोलन करत होते, आता त्यांची भाषा काय झाली हे फक्त या ठिकाणी मला निदर्शनास आणायचं आहे. धर्मावर आधारित आरक्षणाला आमचा विरोधच आहे आणि तो राहील.